मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते पुन्हा सामूहिक उपोषण करणार आहेत. मात्र असं जर असलं तर ओबीसी समाज सुद्धा जशाला तसं उत्तर देऊ अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते ओबीसी नेते लक्ष्मण आके यांनी घेतली आहे. त्यामुळे या सगळ्या भूमिकेबद्दल मराठा समाजाला नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत हे सगळे मराठा आंदोलक आहेत. दादा मला काय सांगाल तुम्ही, ओबीसी आंदोलक जे आहे ते लक्ष्मण हाके यांनी जशाला तसं उत्तर देण्याची भूमिका घेतली? लक्ष्मण हाके यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्याविषयी बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. आपण बघितलं जे लोक म्हणत होते की निवडणुकानंतर जरांगे पाटलाची ताकद कमी झाली. काल पंढरपूर तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेलेला ताफा पूर्ण महाराष्ट्रानं बघितला. जवळपास 2 ते 3 हजार गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी होता. आणि मराठा समाज आज सुद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागे ठामपणे उभा आहे. आणि लक्ष्मण हाके सारख्या किरकोळ माणसांनी जरांगे पाटलाविषयी वक्तव्य करू नये. दादा आपण जर बघितलं तर काल जरांगे पाटील जे आहे ते देवदर्शनाला गेले होते, त्यांचं हे शक्तीप्रदर्शन होतं का? नाही, हे मुळात शक्तीप्रदर्शन नसून हे समाज हितासाठी जरांगे पाटील आमच्यासाठी काम करत आहे. कारण आमचा जे तळागाळातील जे मराठा आहे, गरीब मराठा आहे, त्यांचे मुलं हे शिक्षणापासून वंचित राहत आहे. कारण फीसमध्ये जर बघितलं इतर समाजामध्ये जी फीस आहे, आता एक इंजिनिअरिंगचं जर आपण उदाहरण घेतलं, लाख रुपये समजा ओपनसाठी फीस असते आणि जो कॅटेगरीतला जो असतो त्याला 5 हजार फीस असते. जो सर्वसामान्य शेतकऱ्यातला जो मुलगा आहे तो शिकू शकत नाही. त्यासाठी जरांगे पाटलाला हे सर्व तळागाळातील जे मराठा समाज आहे आरक्षण मिळावं, आरक्षण मिळालं आमचे मुलं शिकतील, हाच त्यांचा या पाठीमागचा उद्देश आहे. आणि लक्ष्मण हाकेबद्दल जे झालं, लक्ष्मण हाके एका पक्षाच्या दावणीला बांधलेला माणूस आहे. धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला एसटीमध्ये आरक्षण द्या. आणि हा लक्ष्मण हाके जे म्हणतोय की आम्हाला जे आरक्षण आहे ओबीसी मराठ्याला आरक्षण देऊ नका, हे डायरेक्ट विरोध करत आहे. मुळात त्यांचं जे आंदोलन आहे लक्ष्मण हाकेचं हे पांगत चाललेलं आहे. ते त्या मुद्द्यावर ठाम नाही की आम्हाला धनगर समाजाला एसटीमधून पाहिजे, पण हे विरोध करत आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नका. पण ते आता जरांगे पाटलांनी जर आंदोलन उपोषण सुरू केलं तर ते पण जशाला तसं उत्तर देणार आहे, ते पण प्रति आंदोलन उभं करणार आहे. मला एकच सांगायचंय, मराठा समाज हा जागरूक झालेला आहे आणि पैसे विकत देऊन आंदोलन करायचं हे जास्त काळ टिकणार नाही. पाठीमागं पण तुम्ही बघितलं, पैसे देऊन काही समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी केलं होतं, ते सक्सेस झालं नाही. पण इथं जरांगे पाटलांनी आदेश दिला की तिथं हजारो लाखो कोटी रुपये लोक तिथं जमा होतात. आपण जर बघितलं तर लोकसभेमध्ये जरांगे फॅक्टर चालला, विधानसभेमध्ये असं का झालं नाही? किंवा मग असं जर झालं तर चेले चपाटी त्यांचे होते भलते पैसे वाटले नाही ना, पैसे वाटून भलत नाटकेल नाही ना, पैशामुळे पुरे कार्यक्रम झालायचा. ते निवडून येत होते का बॉयलेट पेपर घ्यावर म्हणताय ना, घेऊ शकते ते नाही घेत ते, पण मी घेत नाही इकडे शिंदे घेत नाही. आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये जरांगे पाटील यांचे चेले चपाटी होते, मात्र त्यांचा जो आहे तो जरांगे फॅक्टर जो आहे तो चाललेला नाही अशा पद्धतीने वक्तव्य हाकेंनी केले. जरांगे पाटलांबद्दल जे हाके त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर हा सरळ सरळ फ्रॉड माणूस आहे खरं सांगायचं झालं तर. कारण हे जे पाटलांमागे जे सगळे आहेत ते एक मनातून किंवा एक एक लढा आहे तो, जो की प्रत्येकाने सोचलाय. आता माझं जर सांगायचं झालं तर मी पण एक इंजिनियर आहे, मला किती फीस लागली आहे मला माहिती आहे, आणि मी सुद्धा बँकिंगची तयारी करत होतो. यात ओबीसी आणि ओपनच्या कट ऑफमध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे ते मला माहिती आहे. काल म्हणजे या थोड्या गोष्टीमुळे आज मी कुठं कमी पडतोय, ओपनचा कट ऑफ जातोय 90-92 100 पैकी आणि ओबीसीचा कट ऑफ येतोय तो 70-75 पर्यंत. यात खूप सारी अशी तफावत आहे. हा जो लढा आहे हा आमच्या सारख्या गरजू मराठ्यांचा लढा आहे आणि त्याला आमचा सपोर्ट आहे. जरांगे पाटील जे करत आहे ते योग्य आहे असं तुम्हाला वाटतंय का? हो, 100% योग्य आहे आणि आमचा त्यांना फुल 100% पाठिंबा आहे. अजून काही आंदोलक आपल्या बरोबर आहेत? दादा मला सांगा की तुम्ही काय सांगाल, ओबीसी आंदोलक जे आहे ते लक्ष्मण हाके यांनी सरळ सरळ जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध केला. आमचा लढा आमच्या स्वतःच्या जातीसाठी, आमची मागणी ही रास्ता आहे आणि आमचं जे 16 महिन्यापासून चाललेलं उपोषण आहे हे फक्त आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी. आम्ही पण शिकलेले तरुण आहे, कुठं आमची फीस जास्त गेली हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. लक्ष्मण हाकेने सुपारी घेऊन जरांगे पाटलाविषयी स्टेटमेंट करतात ते चुकीचं आहे. त्याच्याच बरोबर तो अजय महाराज भारसकर आहे, हा पण गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, चोर प्रवृत्तीचा माणूस आहे.
त्यांच्यावर आपण टीका टिप्पणी करत नाही, कारण आपली मागणी योग्य आहे आणि आपला लढणारा राजा संघर्षातून आपल्याला मिळून देणार याची आपल्याला खात्री आहे. जारंगे पाटलांनी अंतरवालीत नाही, उद्या मुंबईला जरी आंदोलन करण्याचा इशारा दिला तरी आमच्यासारखे लाखो तरुण त्यांच्या मागे ठामपणे उभे राहतील. आपण जर बघितलं तर आजही हे सगळं मराठा समाज जो आहे तो जारंगे पाटलांसोबत आहे. दादा मला काय सांगाल तुम्ही, जारंगे पाटलांच्या आंदोलनाला लक्ष्मण आके यांनी विरोध केलाय, जर जारंगे पाटलांनी आंदोलन उभं केलं तर पुन्हा लक्ष्मण आके आंदोलन उभं करणार आहे, मात्र ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही. असं काही नाहीये, जे आपलं यांची मराठा समाजाची मागणी रास्त आहे आमचं त्याला समर्थन आहे जरांगे पाटलांना की या मराठा समाजाला ओबीसी हे आरक्षण भेटावं. खूप दिवसापासून हा लढा चाललाय मराठा समाजांचा आणि असं वाटतंय कुठंतरी याला पूर्णविराम भेटावा. आता एकदा सरकार नवीन सरकार आलेलं आहे, पूर्ण बहुमतातलं सरकार आहे, यांना कुठंतरी असा एक ठाम निर्णय घेऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण जर बघितलं तर लक्ष्मण हाके जे आहे ते सरळ सरळ जरांगे पाटलांना विरोध करताय आणि जर जरांगे पाटलांनी पुन्हा जर ती मागणी जर लावून धरली, आता जर समजा समुद्र जर पुण्याला व्हायचा म्हटलं तर ते शक्य नाही अशा पद्धतीचं उदाहरण त्यांनी दिले, मग मराठा समाजाला ओबीसींना आरक्षण देणं हे पण शक्य नाही. आमची जी मागणी ती सरकारकडे आहे, जरांगे पाटील जी मागणी करताय मराठा समाजासाठी ही सरकारकडे आहे आणि त्याला वैयक्तिक कुठल्याही समाजाने विरोध करू नये, कारण ही मागणी आम्ही समाजाकडे केलेली नाही, आमची मागणी सरकारकडे मायबापकडे सरकारकडे आहे आमची मागणी. मग या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता, जर जारंगे पाटलांनी आंदोलन उभं केलं तर सरकार त्यांची मागणी पूर्ण करेल, कारण आता जवळपास 14-15 महिने झाले त्यांचं आंदोलन होऊन, मात्र अजूनही सरकारनं त्यांची मागण्या पूर्ण केली नाही, आता निवडणूक पण झाली. सरकार मागण्या पूर्ण करीन त्याच्यासाठी आमचा जो संघर्ष आहे, जरांगे पाटलाचा जो संघर्ष आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. सगळा समाज, सगळा तरुण वर्ग त्यांच्या एका हाकेला उभं देण्यासाठी पूर्ण समाज तिथे हजर होणार आहे. आपण जर बघितलं तर जरांगे पाटील नेहमी म्हणतात की आम्ही 50% आहोत, 60% आहोत, तर एकदाच होऊन जाऊ द्या, जनगणना होऊ द्या आणि त्यावेळेस कळेल की त्यांना जरांगे पाटलांना किती टक्के आहोत, असं लक्ष्मण हाके म्हटले. खरंच या गोष्टीची खरंच गरज आहे की जनगणना खरी झालीच पाहिजे आणि मुळात सरकारचा पण हा डाव आहे जाती जातीमध्ये भांडण लावायचा आणि आपलं साध्य करून घ्यायचं, आणि त्यांनी ह्या गोष्टीमध्ये हे साध्य करून पण दाखवलंय आपल्याला की जाती जातीमध्ये भांडण लावून काय होतंय, हे आता आपल्या समोर उदाहरण जिवंत आहे. खरं म्हणजे गाव खेड्यामध्ये जर बघितलं, ओबीसी समाज असेल, धनगर समाज असेल, कोणताही समाज असेल, हे आम्ही मराठा समाज असेल, हे सगळे भावंडाप्रमाणे आम्ही आतापर्यंत राहत होतो, पण आतापर्यंत कोणाच्याही लक्षात नव्हतं हा वेगळ्या जातीचा, हा वेगळ्या जातीचा, पण या झाल्या 6 महिन्यामध्ये राजकारणावाल्यांनी सगळ्या जाती जातीमध्ये भांडण लावून दिली आणि त्यांचा स्वार्थ साधून घेतला. मग तुम्ही मराठा समाज नेमकं किती टक्के? मराठा समाज म्हणजे खरं म्हणजे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि खरी जनगणना ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते सगळं उघड होईल आणि आमची सरकारकडे ही रास्त मागणी आहे की आपण लवकरात लवकर जनगणना करावी. तुम्ही पण काय सांगाल, जनगणना व्हावी असं तुम्हाला वाटते का? मराठा समाज नेमकं मुळात किती टक्के असेल महाराष्ट्रात? जातीने जनगणना झाली पाहिजे या मागणीला आदरणीय मनोजदादा जरंगे यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी, जे काय होईल, जे काय जनगणनेमध्ये आकडे येतील, आम्ही तर आज दावा करतो मराठा समाज 60-65% महाराष्ट्रात आहे, पण जनगणना होऊ द्या आणि जनगणनेमध्ये कळेल की मराठा समाज किती आहे. आपण जर बघितलं तर जनगणना झाली पाहिजे आणि मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असणार आणि जरांगे पाटील जे हाक देतील त्या सगळ्या हाकेला ओ अशा पद्धतीचं समर्थन देऊन जरांगे पाटील जे म्हणतील तेच करतील अशा पद्धतीची सर्व भूमिका जी आहे त्या सगळ्या मराठा बांधवांनी घेतलेल्या आहेत, त्यामुळे जरांगे पाटलांनी जरी आंदोलनाला समर्थन म्हणून त्यांच्या सोबत कायम मराठा बांधवांनी घेतलेली आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना.